अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळसखेडे येथे प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या अंतिम वर्ष बी फार्मसी आणि द्वितीय वर्ष डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेचे सचिव मनोज कुमारजी कावडिया, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मयूर घुरड, डी फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक सुनील बावस्कर आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रफुल्ल पाटील मंचावर उपस्थित होते। मनोज कुमारजी कावडिया यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये असणारे शिक्षणाचे महत्त्व सांगून महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपल्या सोनेरी आठवणी सांगितल्या। या कार्यक्रमादरम्यान वार्षिक स्नेहसंमेलनामधील विविध उपक्रमातील विजेते आणि उपविजेते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। अंतिम वर्ष बी फार्मसीच्या GPAT पात्रता धारकांनाही विशेष मोमेंटो देऊन गौरवण्यात आले। तसेच दरम्यान मेगा कॅम्पस ड्राईव्ह 2022 निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटरचे वाटप देखील करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर मयूर भुरट यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक रूपाली भुरट व प्राध्यापक भूषण गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून काम पाहिले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तृतीय वर्ष बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। कुठल्याही ऍक्टिव्हिटी असो यांकडे स्वतः बारकाईने लक्ष दिलं।
शेंगावचा औपचारिक कार्यक्रम जरी असला तरी काही नाते कधीच तुटत नसतात. जसं या ठिकाणी अपूर्वाने छान अलंकारिक असं भाषण आणि सर्व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक भावांचं या ठिकाणी तिला निश्चितच कर्तृत्व चांगलं असल्यामुळे तिने या ठिकाणी कौतुकही केलं. विद्यार्थी जेव्हा दोन गोष्टी आनंदाने बोलतो हेच या ठिकाणी महाविद्यालयाचे यश असतं. आजच्या या शेंगावच्या कार्यक्रमाला आपले मार्गदर्शन प्रकाशन जेमपुरती जी संस्थेचे सचिव आदरणीय श्री मनोजभाऊ कावडिया, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मयूर बुरट सर, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रफुल्ल पांडे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, 2018-19 ची पहिली बॅच 1 ऑगस्ट 2018 या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला. अपूर्वाने सांगल्याप्रमाणे मीच त्यावेळेला एकटा होतो आणि माझ्यासोबत भाऊ पण होते. भाऊ त्यावेळेला प्राध्यापकही होते. भाऊनी सगळी त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडली. मी एकटा होतो म्हटल्यानंतर भाऊ सोबतीला होते, त्यांचं मार्गदर्शन मला होतं आणि त्यावेळेला आम्ही दोघं जण त्या ग्राउंडवरती बॅट्समन होतो. तिथे बॉलरही नव्हता आणि कोणी फिल्डरही नव्हते. नंतर एकेकाचा प्रवेश झाला आणि तुमची पहिली बॅच या ठिकाणी महत्त्वाची मी निश्चितच मानेल, कारण तुमच्या बॅचने महाविद्यालयाची सुरुवात झाली. त्यानंतर डिप्लोमाचेही मुलं त्यावेळेला होते, पण डिप्लोमाची तिसरी बॅच या ठिकाणी बाहेर पडते. दोन बॅचेस बाहेर पडल्या. त्यांच्या अथक परिश्रमाने प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्था ही पुढे वाटचाल करत आहे असे आपले लाडके श्री मनोज भाऊ कावडिया, ई फार्मसीचे विभाग प्रमुख प्राध्यापक सुनील बावस्कर सर, आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रफुल्ल पाटील सर, इथे उपस्थित असलेले माझे सगळे कलीग, सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज ज्यांना आपण फेअरवेल देत आहोत असे फायनल इयरचे आणि एस वाय डिप्लोमाचे विद्यार्थी आणि इतकं सुंदर असं आयोजन करणारे टीवाय फार्मचे विद्यार्थी आणि या सगळ्यांचे साक्षीदार बाकीचे सर्व क्लासेसचे विद्यार्थी, 2019 मध्ये मी या कॉलेजमध्ये आलो त्या अगोदर 2018 मध्ये ही बॅच ज्याला आपण फाउंडर बॅच म्हणतो, पहिली बॅच म्हणतो, हे सगळ्यांचं ऍडमिशन इथे झालेलं होतं. 2019 मध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या उत्तरोत्तर घडत गेल्या. माझ्यासोबत हे सर्व विद्यार्थी प्रत्येक गोष्टीला इथे साक्षीदार आहे. एक एक गोष्ट, एक एक लॅबोरेटरी, एक एक इन्स्ट्रुमेंट, एक एक केमिकल उत्तरोत्तर कॉलेजमध्ये वाढत गेलं. मुलं मला सांगत गेले, मी सरांकडे आग्रह करत गेलो आणि सरांनी क्षणाक्षणामध्ये त्या सर्व गोष्टींची पूर्तता केली. फक्त पाणी गरम आहे सर उन्हाळ्यात म्हणून 35 कॅनर रोज चालू आहे सर आपली. त्यामुळे गोष्ट एवढीशी नाहीये, गोष्ट ही आहे की विद्यार्थ्यांवर साहेबांचं किंवा आपल्या सेक्रेटरी सरांचं किती प्रेम आहे. विद्यार्थ्यांनी जे मागितलं त्याला सरांनी कधीच नकार दिला नाही आणि या सगळ्यांची फलश्रुती अशी आहे की काही क्षणातच काही कमी वेळातच आपल्या कॉलेजचं नाव उत्तरोत्तर आपल्या भागामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला सगळेजण ओळखतात. आपल्या नावाला जाण आहे, आपल्याकडचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला कुठेही सन्मान मिळेल. डिप्लोमाच्या जरी 2-3 बॅचेस पासआउट झालेल्या असल्या तरी डिग्रीची ही पहिली बॅच पासआउट होते. अपूर्वाने सांगितलं की माझी फायनल इयरची बॅच आवडती आहे, खरी गोष्ट आहे, पण थर्ड इयरचे मुलं पण फायनल इयरला येतील. आता चांगलं करायचं आहे म्हणजे मी फायनल इयरची बॅच बोललेलो आहे म्हणजे ही तर आहे, पण पुढच्या सगळ्याच येणाऱ्या बॅचेसच माझ्या आवडत्या आहेत, कारण शेवटी सगळे तुम्ही या कॉलेजचे घटक असल्यानंतर तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे हा आवडता, हा नावडता, हा चांगला, हा वाईट, हा हुशार, हा डब्बू असं कोणतं डिफरेन्शिएशन मला करता येत नाही. तुमच्याकडनं चुका जरी झाल्या तरी त्या आम्हाला ऍडजस्टच करून घ्याव्या लागतात, कारण शेवटी तुम्ही आमचे आहात. पण बऱ्याच वेळेस
अशी एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे की जी गोष्ट फर्स्ट इयरलाच आपल्याला समजायला हवी ती जाता जाता समजते म्हणजे हे जे प्रेम आहे ना हे फायनल इयरला जास्त येतं हे जर प्रेम ही जर आपल्या मनाची भूमिका हे कॉलेज आपलं आहे हे शिक्षक आपले आहे ही सगळी यंत्रणा आपल्यासाठी काम करते ही जी आपल्या मनाची भूमिका फर्स्ट इयर पासून जर आली ना तर बघा अजून मजा येईल तुम्हाला शिक्षण घेत असताना दिवस कुठे जाईल अभ्यास करत असताना वेळ कुठे जाईल हे तुम्हाला लक्षात नाही येणार नाही मी सहज एक लिस्ट बनवली की आपण वर्षभरात किती फंक्शन घेतले ही भाषण लिहिलेली लिस्ट नाही किती फंक्शन आपण वर्षभरात एका वर्षात घेतले ही त्याची लिस्ट आहे की आपण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अजून मुलांना काय काय देतोय कारण सरांचं नेहमी सांगत असतं की टाइम टेबल तर सगळेच करणार आहे टाइम टेबल प्रमाणे शिक्षण त्यांचा सिलेबस त्यांच्या एक्झाम तर सगळेच करणार आहे आपण काय वेगळं करतो तर त्यामुळे सरांसोबत मी विद्यार्थ्यांनाही जाणीव करून देतो आहोत की आपल्याकडे कशा पद्धतीने आपलं कामकाज सुरळीत चालू आहे तर राईट फ्रॉम स्टार्टिंग ऑफ दिस इयर जर तुम्ही आठवलं तर आपल्याकडे सगळ्यात पहिले इंडक्शन प्रोग्राम होतो या इंडक्शन शब्दाचा अर्थ सुद्धा मुलांना तेव्हा माहिती नसतो किंबहुना आपल्या भागामध्ये एक दोनच असे कॉलेज असतील की त्यांना इंडक्शन प्रोग्राम इंडक्शन हे शब्द ओरिएंटेशन प्रोग्राम ही संकल्पना राबवली जाते त्याचनंतर आपण विद्यार्थ्यांकरता दोन वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप घेतले की जेणेकरून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये झाले पाहिजे एकदा आपण सुरतहून तुमच्याकरता प्राध्यापक लोक बोलवले होते एका बार्कले या कंपनीशी निगडीत तुमच्याकरता बोलवले होते आई सरस्वतीला कोटी कोटी वंदन सन्मान्य कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मयूर बुलट आपल्या कॉलेजचे उप प्राचार्य प्रफुल्ल पाटील सर डिप्लोमाचे एचओडी प्राध्यापक सुनील बावस्कर सर माझ्या समोर आपल्या कॉलेजचे सर्व शिक्षक नॉन टीचिंग स्टाफ माझ्या समोर उपस्थित माझा जीवनाचा अविभाज्य घटक माझा श्वास मी तुमच्याशिवाय जिवंत होऊ शकत नाही असा माझा विद्यार्थी मित्र अपूर्वानी सांगितलं की कुछ काने के लिए कुछ खोना पड़ता है बेटा अपूर्व कुछ पाने के लिए बेटा कुछ करना पड़ता मला रास्त अभिमान आहे मला माझ्या विद्यार्थ्यांवर खूप अभिमान की गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त बिल्डिंग उभी होती आणि बावस्कर सरांनी जसं सांगितलं की एकीकडे मी आणि दुसरीकडे फक्त बावस्कर सर दोन सर आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे फार्मसीचा जेव्हा प्रकरण आपण टाकलं कॉलेजची परवानगी घेतली तेव्हा एक पण माणूस मला सजेशन करायला मदत करायला नव्हता यात मला वेगळं काही तुम्हाला सांगायचं आहे की माणसाची इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला की एव्हरीथिंग इज पॉसिबल वेन यू विल ट्राय देन यू विल सक्सेस विद्यार्थी मित्रांनो चार वर्षाच्या कालखंड लोटला गेला
फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला गेलात, सेकंड इयर मधून थर्ड इयरला गेलात आणि थर्ड इयर मधून फोर्थ इयरला गेलात आणि आज जे नको व्हायला पाहिजे होतं, जो दिवस यायलाच नको पाहिजे होता तो दिवस आला. मी माझे विद्यार्थी मित्र कॉलेजला नसतील याचं खूप वाईट वाटतंय की हा चार वर्षाचा प्रवास माझ्या जीवनामध्ये 40 वर्षासारखा आहे. मी शब्दातही हे दुःख व्यक्त करू शकतो की मुलं उभा राहायला पाहिजे, स्वतःच्या पायावर त्याला जग जिंकता आलं पाहिजे हे करण्याचं मानस किंवा विचार या सगळ्यांबरोबर घेऊन मी हा प्रवास चालू केलेला आहे. पुरटकरांनी सांगितलं की फक्त शिक्षण देऊन चालणार नाही, डिग्री देऊन चालणार नाही. ओपन युनिव्हर्सिटी खूप आहे की नुसतं तुम्ही ऍडमिशन्स घ्या डिग्री मिळून जाईल त्याला काही कुठला अर्थ राहणार आहे का? जर आपल्याला योग्य प्रकारचं नॉलेज मिळालंच नाही शिक्षणातून तर आपण उभे राहू शकणार नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 1945 जपान मध्ये अनुबॉम्ब दोन अनुबॉम्ब टाकले आणि 3,00,000 लोक मेली. 1945 नंतर 2022 जो कार्यकाळ जपानचा आहे आपण बघा की हा देश फक्त नकाशावर होता आणि 2045 ते 2022 मध्ये जपान सरकारने काय प्रगती केली. 1945 मध्ये त्यांनी ठरवलं की 10 वर्षांमध्ये आम्ही देश उभा करू. त्यांनी ठरवलं 10 वर्षांमध्ये देश उभा केला. त्याच्यातली 10 वर्षानंतर त्यांनी ठरवलं की आम्ही जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करू. 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी हे ठरवलं की जगामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एक नंबरचं देश असलं पाहिजे. त्यांनी पूर्ण जगामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 10 वर्षामध्ये जगात संपूर्ण नाव. एक निश्चित आहे की आम्ही शिकलो, बीफॉर्मची डिग्री आमच्या हातात मिळाली, पण आम्ही काय करणार आहोत? व्हॉट इज युअर गोल आणि व्हॉट कॅन आय डू? हे जर आमच्या लक्षात आलं नाही तर ही डिग्री देऊन आमचा उपयोग होणार नाही. आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो आणि आम्हाला रेल्वेत बसायचं आहे. आम्ही तिकीट विंडो मध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं मला एक तिकीट द्या, पण आम्हाला ही निश्चित माहिती नसलं की आम्हाला कुठे जायचं आहे, कुठलं तिकीट घ्यायचं आहे याबद्दल माहिती नसलं तर आपण तिकीट काढू शकणार नाही. आपण त्या तिकीट विंडोला सांगितलं पाहिजे मला मुंबई जायचं आहे, मला सुरत जायचं आहे, मला अहमदाबाद जायचं आहे, मला पुणे जायचं आहे. अगोदर आपला गोल निश्चित करा की मला काय करायचं आहे. गोल निश्चित केल्याशिवाय आयुष्यात आपल्याला काय करायचं हे कळल्याशिवाय आपण योग्य मार्गावर चालू शकणार नाही. पण गोल निश्चित करा की नेमकं मला काय करायचं आहे आणि वाटेमध्ये तुम्हाला खूप अडथळे पडतील. खूप प्रवासामध्ये सांगणारे लोक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला चांगले लोक पण मिळतील की तुम्हाला प्रोत्साहन देणारी, पण काही लोक अशी पण तुम्हाला आयुष्यात मिळतील की नाही रे ते करून काही उपयोग होत नाही रे, नाही करू शकणार तू, ते होतच नाही, ते चालतच नाही, अशा सांगणाऱ्या मंडळीकडे कानाटोळा. एक गोष्ट अशी आहे की उंच प्रवर्तावर सर करणारा माणूस
सरस करू शकत नाही. असा जर कदाचित माणूस भेटला असता तर मी हे पर्वत सरस करू शकलो नसतो. तर मित्रांनो, कधी कधी खूप जास्त आपण लोकांची जी इन्फॉर्मेशन सरकी गोळा करतो त्याच्याने आपल्या मधली जी निगेटिव्ह भावना निर्माण होते ती होऊ देऊ नका. मी एकच सांगतो तुम्हाला, एकदा गोल निश्चित केल्यानंतर आपण त्या मार्गाने जा, यश 100% आहेच. कोणीच तुम्हाला त्या देशापासून रोखू शकत नाही. खरं जर सरांनी सांगितलं, महित सरांनी, की कॉन्फिडन्स खूप महत्वाचं असतो. मी जेव्हा तुम्हाला आपल्याकडे काय कंपनीज आल्यात, मी ती कंपनीचे काही 4-5 लोक होती, आपले प्राचार्य आणि सुनील बावस्कर सर होते. मी त्यांना विचारलं की माझे विद्यार्थी कसे आहेत, काय कमी आहे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये, कमी असलेले गुण मला सांगा, चांगले गुण तुम्ही नाही सांगितले तरी चालते. त्यांनी सांगितलं की सर, मुलं खूप चांगली आहेत, खूप ओबिडियंट आहे, बेसिक नॉलेज त्यांना आहे, पण ते चांगल्या प्रकारचं आपलं प्रेझेंटेशन मांडू शकत नाही. ही खंत त्यांनी माझ्या समोर मांडली की हे प्रेझेंटेशन जे आहे किंवा आपलं जे कम्युनिकेशन आहे, या पद्धतीनं तुमच्यामधल्या म्हणजे यू कम फ्रॉम द रुरल एरिया, तुम्ही काही विद्यार्थी इंग्लिश कोणचे असतील, काही विद्यार्थी ललमानीचे असतील, काही विद्यार्थी इतर कुठून आले, अकॉर्डिंग टू सी के अकॉर्डिंग टू नीट प्रमाणे आम्हाला ऍडमिशन द्यावीच लागली. त्याच्यामुळे तो नंतरचा जो काही पार्ट आहे 11वी 12वी मध्ये किंवा 10 पर्यंतचा ते काही आमच्या हातात नाही आहे. जिथून तुम्ही आलात, तुम्ही किती नॉलेज घेऊन आलात, किती मिळालं, कारण ज्याला मार्क आहे तो ओनली फॉर द ऍडमिशन साठी तो करेक्ट आहे, पण त्याला किती नॉलेज आहे हे आम्ही चेक नाही करू शकतो आणि कोणी करू शकणार नाही. मी या मंडळीशी चर्चा केली की आता हा जो प्रॉब्लेम आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की हे ही जी आपली मुलं आहे ही प्रेझेंट चांगल्या प्रकारे करू शकत नाही किंवा इंग्लिश मध्ये चांगल्या प्रकारचं ते बोलू शकत नाही. हा ड्रॉबॅक आहे आपला. आता काय करायचं याच्यासाठी, याच्यासाठी मी आपल्या सगळ्याच्या साक्षीला सांगतो की येणाऱ्या बॅच पासून जो विद्यार्थी आहे फर्स्ट इयरला, तो कुठे डिफॉर्मला असो या बीफॉर्मला असो, करिक्युलम मध्ये इंग्लिश ग्रामर घेणं किंवा इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन करणं हा सब्जेक्ट आपल्याकडे अकॅडमिक मध्ये नसला तरी मी प्रिन्सिपलला सांगितलं की हा सब्जेक्ट आपल्याला टाकणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा सब्जेक्ट आपण पुढच्या येणाऱ्या अकॅडमिक पासून टाकतो आहे. माझा हा प्रत्येक विद्यार्थी जेव्हा थर्ड इयरला असेल, ही चार एवढी स्टुडंट टॉकिंग इंग्लिश, खूप माझ्या समोर बसलेली ही मुलं, माझ्या समोर बसलेली ही माझ्या मुली सुंदर आहे, खूप सुंदर आहे, जगासमोर हा मेसेज आप
की जामनेर सारख्या ग्रामीण भागात मध्ये सुद्धा माझ्या मुलांमध्ये खूप चांगली क्वालिटी आहे, खूप काही चांगले करण्याचं धाडस त्यांच्या मध्ये आहे, ही जिद्द मनाची बाळगून आपण काम करूया। नवीन जे काही तुम्ही करणार आहात, काही मुलं जॉब ओरिएंटेड आहेत, काही मुलांना एम्फॉर्मला जायचं आहे, भावी वाटचालीसाठी माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं, माझ्या शैक्षणिक सकुलातर्फे आपल्या प्रकाशन जैन बहुउद्देशीय परिवारातर्फे तुम्हाला भावी वाटचालीच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्यू, थँक्यू वेरी मच। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।